राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या शनिवारी 21 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता नगरला मेळावा घेणार असून नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉनमध्ये होणाऱ्या या सभेच्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्याचा निर्णय जिल्हा राष्ट्रवादीने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहेत, त्यामुळे सभेच्या ठिकाणी आम्ही भगवा ध्वज लावणार आहोत असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुधवारी सांगितलं आहे. भगवा ध्वज लावण्यासंदर्भातील आदेश आम्हाला पक्षाचे नसून आम्ही आमच्या पातळीवर हा निर्णय घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष पवार यांनी राज्यभरात दौरा सुरू केलाय. सोलापूर आणि बीडमध्ये त्यांचे मेळावे देखील झाले आहेत. या दौऱ्यात येत्या शनिवारी ते नगरला येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्याचं नियोजन जिल्हाध्यक्ष फाळके यांनी बुधवारी बैठक घेऊन केलंय. त्याची माहिती नंतर त्यांनी पत्रकारांना दिली आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या ध्वजासह भगवा ध्वज वापरणं सुरू केलं आहे. त्यावर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा राष्ट्रवादीनेही पवारांच्या सभास्थानी भगवा ध्वज लावण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब 21 तारखेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये येत आहे. कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी लावलेली आहे. आज त्याचं नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला बोलवलं होतं. त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं एका बदलत्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये 21 तारखेला आगळं वेगळं स्वागत करायचं असं कार्यकर्त्यांच्या सूचना आल्यामुळं पवारसाहेबांचं 21 तारखेला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहे. पवारसाहेबांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि त्याच्यामध्ये ते जे विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे त्याच्यातून या जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून जाणार आहे. तसंच 23 तारखेला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब हे सर्वजण अकोला, राहुरी आणि कर्जत या ठिकाणी 23 तारखेला जाहीर मेळावे घेणार आहेत. त्यामध्ये अकोला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीतून डॉक्टर किरण लामटे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे आणि सेनेचे इतर अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी तो अकोल्यामधला मेळावा होणार आहे. तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दुपारी 2 वाजता या 3 प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये कर्जत या ठिकाणी मेळावा होणार आहे. आज बीडमध्ये पवारसाहेबांनी कार्यकर्त्यांच्याच मेळाव्यामध्ये बीडच्या 5 जागा जाहीर केलेल्या आहेत, उमेदवार जाहीर केलेले आहेत. नगरमध्ये तसे काही उमेदवार निश्चित झालेले का, किती उमेदवार जाहीर होऊ शकतात त्या दिवशी? राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या 12 पैकी 9 जागेची मागणी केलेली आहे. अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाची यादी जाहीर झालेली नाही, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांनी जर या ठिकाणी काही नावाचा उहापोह केला. शरद पवार 21 सप्टेंबरला नगरमध्ये येणार असून यानिमित्ताने जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा नंदनवन लॉनमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष फाळके यांनी पत्रकारांना दिली आहे. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वरपे, अशोक बाबर, अजित कदम उपस्थित होते. नगर जिल्ह्यात आल्यानंतर पवारांचं भव्य स्वागत देखील करण्यात येणार आहे. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.